नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल नर्सेस कॉर्नर मराठीमध्ये आज आपण आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका परिचारिका अधिपरिचारिका या सर्व पदांसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे जनक प्रवर्तक कोण पहिला पर्याय आहे जगदीशचंद्र बोस दुसरा आहे होमी बाबा आणि तिसरा पर्याय आहे जयंत नारळीकर तर यामधील योग्य पर्याय कोणता हे आपण दोन सेकंदांमध्ये सांगायचं आहे म्हणजेच आपलं बरोबर उत्तर हे आपण खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगणार आहोत मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवल्यानंतर दोन ते तीन सेकंदाचा वेळ हा देणार आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न घेणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जगदीश चंद्र बोस पुढचा प्रश्न आहे पर्यावरणातील कोणत्या प्रदूषक घटकामुळे आम्लवर्षाव होते पहिला पर्याय आहे कार्बन डायऑक्साईड दुसरा आहे कार्बन मोनॉक्साईड आणि तिसरा पर्याय आहे नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साइड तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड पुढचा प्रश्न आहे रोग निदान करण्याकरता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यासाठी कोणती संज्ञे आहे पर्याय आहे बायोप्सी दुसरा आहे एलिझा टेस्ट, आणि तिसरा आहे एन्जिओप्लास्टी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बायोप्सी पुढचा प्रश्न आहे जीएसआर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात पर्याय आहे त्वचेची वाहकता दुसरा पर्याय आहे मेंदूचे स्पंदन आणि तिसरा पर्याय आहे हृदयाचे स्पंदन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जी एस आर हे उपकरण त्वचेची वाहकता मापनासाठी वापरतात पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणता पर्याय आहे लुना वन दुसरा आहे स्पुटॅनिक वन आणि तिसरा पर्याय आहे सोयूज वन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्पुटेनिक वन पुढचा प्रश्न आहे पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो पर्याय आहे त्वचा दुसरा पर्याय आहे स्नायू आणि तिसरा पर्याय आहे मज्जासंस्था तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मज्जासंस्था पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशेमध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला या शोधाचे जनक कोण पहिला पर्याय आहे जॉर्ज इस्टमन दुसरा आहे रॉबर्ट कॉक आणि तिसरा पर्याय आहे हम्फ्रे डेवी तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर हम्प्रे डेवी पुढचा प्रश्न आहे तीन प्राथमिक किंवा मूळ रंग कोणते पर्याय आहेत निळा हिरवा लाल दुसरा पर्याय आहे निळा पिवळा व पांढरा आणि तिसरा पर्याय आहे पांढरा काळा व लाल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे निळा हिरवा व लाल हे मूळ रंग किंवा तीन प्राथमिक रंग आहेत पुढचा प्रश्न आहे डोळ्यातील दृकपटलाची तुलना कॅमेऱ्यातील कशाशी केली जाते पर्याय आहे भिंग दुसरा पर्याय आहे भिम फिल्म आणि तिसरा पर्याय आहे काच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डोळ्यातील दृकपटलाची तुलना कॅमेऱ्यातील फिल्मशी केली जाते पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश वगळता इतर दोन्ही इंद्रिय शरीरात डाव्या व उजव्या दोन्ही बाजूस असतात पर्याय आहे डोळे दुसरा पर्याय आहे मूत्रपिंड आणि तिसरा पर्याय आहे पांत्री तर या प्रश्नाचं उत्तर आहे पांत्री वगळता इतर दोन्ही इंद्रिय शरीरात डाव्या व उजव्या बाजूस असतात पुढचा प्रश्न आहे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे कशाचा राहस होतो पहिला पर्याय आहे कॅल्शियम क्लोराईड दुसरा पर्याय आहे मॅग्नेशियम क्लोराईड आणि तिसरा पर्याय आहे सोडियम क्लोराईड तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅल्शियम क्लोराईड पुढचं आहे घड्याळातील काटे चकाकण्यासाठी कशाचा उपयोग करतात पहिला पर्याय आहे सिल्वर ब्रोमाइड दुसरा आहे कोबाल्ट आणि तिसरा आहे फॉस्फरस तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे घड्याळातील काटे चकाकण्यासाठी फॉस्फरसचा उपयोग करतात पुढचा प्रश्न आहे धातूंबरोबरांच्या पाऱ्यांच्या संयुगांना कोणती संज्ञा वापरतात पहिला पर्याय आहे पॅरामिन्स दुसरा आहे अमोनोलिसिस आणि तिसरा आहे अमलगम तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमालगम पुढचा प्रश्न आहे हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्मकणांना कोणती संज्ञा वापरली जाते पहिला पर्याय आहे अमालगम दुसरा आहे ऐरसोल आणि तिसरा आहे अल्ट्रॉपी हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्मकणांना ही संज्ञा वापरली जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो पहिला पर्याय आहे शेंदूर दुसरा पर्याय आहे शिलाजीत आणि तिसरा आहे कापूर तर कापूर हा पदार्थ झाडापासून मिळवला जातो पुढचा प्रश्न आहे क्ष किरण म्हणजे काय पहिला पर्याय आहे इलेक्ट्रॉन्सची धारा दुसरा आहे इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्सचा संयुक्त प्रवाह आणि तिसरा प्र पर्याय आहे विद्युत चुंबकीय प्रारण तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन विद्युत चुंबकीय प्रारण हा योग्य आहे पुढचा आहे खालीलपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे पहिला पर्याय आहे तांबेरा दुसरा आहे म्युकर आणि तिसरा पर्याय आहे पेनिसिलिन तर पेनिसिलिन हे कवक उपयुक्त कवक आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या अवस्थेत आपल्या शरीराकडून जमिनीवर किमान दाब पडतो पर्याय आहे उभे असताना दुसरा आहे बसलेल्या अवस्थेत आणि तिसरा पर्याय आहे झोपलेल्या अवस्थेत असताना तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झोपलेल्या अवस्थेत असताना आपल्या शरीराकडून जमिनीवर किमान दाब पडतो पुढचा प्रश्न आहे वनस्पतीची अंगरचना किती उतिसंस्थांची बनलेली असते पर्याय आहेत दोन दुसरा पर्याय आहे तीन आणि तिसरा पर्याय आहे चार तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वनस्पतीची अंगरचना तीन उतिसंस्थांची बनलेली असते पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे खगोलशास्त्रात मोठी क्रांती घडून आली पहिला पर्याय आहे केपलर दुसरा पर्याय आहे कोपरनिकस आणि तिसरा पर्याय आहे गॅलेलिओ तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे दुर्बिणीचा शोध हा गॅलेलिओ यांनी लावलेला आहे आणि त्यामुळे खगोलशास्त्रात मोठी क्रांती घडून आलेली आहे तर हे होते मित्रांनो आजचे संभाव्य वीस प्रश्न जे येणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आपला स्कोअर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो धन्यवाद